सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई, उमेदवारी जाहीर करूनही अर्ज न भरल्यानं पक्षाची सुधीर तांबेंवर कारवाई, चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं निलंबन. नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडी घेणार निर्णय, मुंबईत अजित पवार यांनी बोलावली बैठक, सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार, काल पार पडलेल्या स्पर्धेत शिवराज राक्षेने मिळवलं विजेतेपद. गैनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची गैरहजेरी, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावर जाणं टाळत असल्याच्या चर्चा. मंत्री गडकरींना धमकीचा फोन, बेळगाव तुरुंगातून आल्याची धक्कादायक माहिती समोर. बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश कांथा नावाच्या सराईत गुन्हेगाराने हा कॉल केल्याची माहिती, तर संतायने केरळमध्ये जाऊन काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केल्याचीही माहिती. गडकरींना आलेल्या धमकीचा तपास करू, बेळगावच्या तुरुंगातूनच नितीन गडकरी यांना धमकीचा फोन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सज्ज, नितीन गडकरी यांच्या कार्यालय आणि नागपुरातील निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली. गडकरींना धमकीच्या फोन प्रकरणात नागपूर पोलीस बेळगावात दाखल, रात्री 2 तास जेलमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम, पोलिसांचा तपास सुरू. 2 अपत्यांवर थांबा, जास्त पलटण वाढवू नका, वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका, अजित पवारांचा महिलांना सल्ला. सरकारची फसवणूक करत शिष्यवृत्ती लाटल्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप, सत्तार यांच्या अनेक संस्था फसवणूक करणाऱ्या शाळांच्या यादीत असल्याची शक्यता. गडकरींची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी, खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त गडकरींनी केली बॅटिंग, आमदार मोहन मतेंच्या बॉलिंगवर गडकरींनी केली जोरदार फटकेबाजी. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींना देशभरातून समर्थन, त्यामुळे ते विरोधी पक्षाचा चेहरा ठरू शकतात, एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य. सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला, पुण्यातील कार्यक्रमाच्या वेळी पूजन करताना घडली घटना. नेपाळच्या यती एअरलाइन्सचं विमान कोसळलं, विमान कोसळल्यानं विमानाचं मोठं नुकसान. नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनाग्रस्त विमानात 68 जणांचा मृत्यू, 5 भारतीयांचाही समावेश. नेपाळमध्ये झालेल्या विमान कोसळतानाचा व्हिडिओ समोर, अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सपत्नीक दुर्गाबाई डोह मंदिरात पूजा अर्चा, पटोलेंनी घेतला मसाले भाताचा आस्वाद. आज राज्यभरात मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह, वर्षातील पहिला सण असल्यानं आनंदाचं वातावरण, देशासह राज्यातही अनेक ठिकाणी होणार सामूहिक पतंगबाजी. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतला अभूतपूर्व विवाह सोहळा संपन्न, हजारो भाविकांची गर्दी. चायनीज मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित अमोल बागुल आणि सहकाऱ्यांचा पुढाकार, डोक्यापासून कमरेपर्यंत उंची असलेल्या आणि काही सेकंदात अंगात घालता येणाऱ्या लवचिक वज्र कवच जॅकेटची निर्मिती. नांदेडमध्ये मकर संक्रांतीनिमित्त विविध रंगी पतंग उडवण्याची धूम, लहान मोठ्यांसह अनेकांनी लुटला पतंगबाजीचा आनंद. पंढरपुरात रुक्मिणी मातेस वाणवसा करण्यासाठी महिलांची विठ्ठल मंदिरात गर्दी, तर संक्रांतीनिमित्त मंदिराला 30 प्रकारच्या भाज्यांची अनोखी सजावट. मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या गोदावरी काठावर स्नान करण्यासाठी गर्दी, जिल्हाभरातून भाविकांची गोदावरी काठावर उपस्थिती. अमरावतीमध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्यनमस्काराचं आयोजन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, JCI अमरावती गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम. मकर संक्रांतीनिमित्त नागपुरात पतंगोत्सवाचं आयोजन, नागपूर शहरातील प्रत्येक भागात मोठ्या इमारतींच्या टेरेसवर पतंगोत्सव साजरा. नंदुरबारमध्ये पतंग महोत्सवाची धूम, रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी, बच्चे कंपनीपासून वृद्धांचाही उत्साहानं सहभाग, DJ तालावर तरुणाई धुंद. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं बनवला तिळगुळ, किचनमध्ये तिळगुळ बनवण्याचा सचिनचा पहिलाच प्रयत्न, चाहत्यांना दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. नाशिकच्या गंगापूर धरणाजवळील MTDC ग्रेप रिसॉर्टमध्ये जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन.
मकर संक्रांतीनिमित्त जळगावमधील एलके फाउंडेशनकडून पतंग महोत्सवाचं आयोजन, भाजपा आमदार सुरेश भोळे आणि ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन यांचाही सहभाग। सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून पानिपत गौरवगाथा अभियान यात्रा मार्गस्थ, पुण्यातून पानिपतकडे निघालेल्या 72 जणांचं बुलढाण्यात स्वागत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वरमध्ये देवाचं लग्न संपन्न, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात भक्तिपूर्ण वातावरणात कल्याण विधी सोहळा संपन्न। आगामी विधानसभा आणि 2024 लोकसभा निवडणूक बसपा स्वबळावर लढवणार, बसपा प्रमुख मायावती यांची घोषणा, तर काँग्रेसवर संभ्रम निर्माण करत असल्याचाही मायावतींचा आरोप। औरंगाबाद पोलीस सहायक आयुक्त विशाल डुमेंची बदली, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस आयुक्तांकडून कारवाई, गुन्हे शाखेकडून नियंत्रण कक्षात बदली। अमरावतीतील तळेगाव दशासर इथे कृषक सुधार मंडळाद्वारे आजपासून 4 दिवसीय शंकरपट आयोजित। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तांडा सुधार समितीचं धरणा आंदोलन, तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर न्याय मिळावा आणि कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी आंदोलन। भिवंडीत मकर संक्रांतीला दान देण्याची परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळालं। भिवंडी शहरात बाजारपेठ पारनाका परिसरात ग्रामीण भागातून दान स्वीकारण्यासाठी मोठी गर्दी, दे दान सुटे गिरांचा गजर सुरू। बीडच्या धारूर तालुक्यातील मोरफळी गावात 2 दिवसांपासून जमिनीतून गुड आवाज, जमीन आणि घराच्या भिंती हादरल्यानं तज्ज्ञांनी तात्काळ तपास करण्याची गावकऱ्यांची मागणी। गुजरातमधल्या कवाटमध्ये 3 दिवसीय 30व्या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाला सुरुवात, देशभरातील आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींचा सहभाग, सांस्कृतिक आणि वैचारिक मंथनासाठी आयोजन। कल्याणमध्ये रियाल करन्सीच्या नावानं पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणारी बंगालची टोळी गजाड, कोळशेवाडी पोलिसांनी चौघांना केली अटक। उल्हासनगरमध्ये 25 ते 30 गाड्यांची तोडफोड, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी केली तोडफोड, घटना सीसीटीव्हीत झाली कैद। रायगडमधील कोलाड नजीक एकाच इमारतीतील 5 घरांमध्ये घरफोडी, भिरा फाट्यावरील हंसप्रीत इमारतीतील घरांमध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास। ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्क प्रमुख निलेश पराडकर यांना मुंबईच्या टिळक नगर पोलिसांकडून अटक, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त केक कापून फोटो व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई। पालघरमधील वांद्रे प्रकल्पातून कालव्यांची दुरुस्ती न करता शेतीसाठी पाणी सोडल्यानं 18 ते 19 गावांमधील रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। वायू प्रदूषणामध्ये मुंबई आता दिल्लीलाही मागे टाकू लागली आहे, थंडीमुळे AQI पुन्हा 300 पार। किरकोळ बाजारात अंड्याचे भाव वाढलेत, 1 डझन अंड्यासाठी आता 80 रुपये मोजावे लागणार। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जगातील सर्वात मोठ्या CMT प्रदर्शनात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली भेट, भेटीनंतर सामंतांकडून प्रदर्शनाची पाहणी, स्टुटगार्टमध्ये सुरू आहे प्रदर्शन। आचारसंहितेमुळे सुषमा आमदारींची हिंगोलीमधील सभा रद्द, उद्या होणारा अमरावतीचा दौरा रद्द करण्याचीही नोटीस। दुसऱ्यांच्या घर फोडणाऱ्या भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगावातल्या घरासमोर उद्या शेतकऱ्यांचं आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित राहणार। एलिट मॅरेथॉनला राज्यपालांकडून फ्लॅग ऑफ, हायलू लेमीने पटकावला प्रथम क्रमांक, तब्बल 32,50,000 बक्षीस। मुंबईतील मॅरेथॉनमध्ये मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची उपस्थिती, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी मी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलोय, ईडीला पूर्ण सहकार्य करणार, चहल यांचं वक्तव्य। तरुणांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांमध्येही मुंबई मॅरेथॉनचा उत्साह, 80 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे मॅरेथॉनमध्ये दौड। दिव्यांगांसाठी विशेष मॅरेथॉनचं आयोजन, 1,000 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग, ज्येष्ठ गीतकार गुलजार यांची उपस्थिती। भाजपला भाडोत्री लोक घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, खासदार विनायक राऊतांची भाजपवर टीका, तर दुष्टवृत्तीने काम करणाऱ्या भाजप सरकारला आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, राऊतांचा हल्ला।
भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पहलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. गुगलने खास डुडल तयार करून केला अभिवादन. गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही. खाशाबा जाधवांच्या गुगल डुडलवरून छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला घेरलं तर खाशाबा जाधवांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी. गुजरातमधील कवाट इथं 30व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाला सुरुवात. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातील विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींचा सहभाग. मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये पहाटे प्लास्टिक कारखान्याला भीषण आग. 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात. भिवंडीमध्ये आगीचं सत्र सुरूच. ईदगाह रोड परिसरात रात्री दुकानांना लागली आग. शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दुकानं जळून खाक. दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा बोरिवली पोलिसांकडून पर्दाफाश. टोळीतील 2 जणांना अटक तर एकाचा शोध सुरू. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील दाभापौर भागात सरपंचाच्या पतीचा उपसरपंचावर कुऱ्हाडीनं हल्ला. सोलापुरातल्या चिप्पा मार्केटमध्ये डोक्यात फरशी घालून एकाची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. परळीतील डॉक्टरांची 2 कोटी रुपयांची फसवणूक. फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुजरातमधून बीड पोलिसांकडून अटक. नागपूरच्या पुरातन पोद्दारेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी. हिंगोलीतील एका दुचाकी अपघातात 2 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये सुनील चौधरी या सैन्य दलातील जवानांचा समावेश. सुनीलच्या बोरी गावावर पसरली शोककळा. यवतमाळच्या पुसदमध्ये ट्रकनं सायकल स्वारला चिरडलं. अपघातात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू. धुळ्यातील सोलापूर राष्ट्रीय मार्गावरील गुरताड गावाजवळ टँकरचा अपघात. टँकर उलटल्यानं टँकरमधून केमिकलची गळती. तर अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्यातल्या माजरी भद्रावती मार्गावर मृतावस्थेत वाघीण आढळल्यानं खळबळ. वनविभागाकडून तपास सुरू. विरार पूर्वच्या फुलपाडा डॅमवर आढळला बिबट्या. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ खरा की खोटा अद्याप याची पुष्टी नाही. पालघर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. पुढील 4 दिवस पारा आणखी घसरण्याचा अंदाज. तर जिल्ह्यातील वराच्छादित भागात थंडीचा प्रभाव जास्त राहणार. उत्तरेकडून जोरदार वारे वाहत असल्यानं रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळ सदृश्य परिस्थिती. मच्छीमार नौकांनी घेतला खाड्या आणि बंदरांमध्ये आश्रय. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वालंबा परिसरात दवबिंदू गोठले. गेल्या 48 तासात तापमान 8 अंशांवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा जोर कायम. 8.2 अंश तापमानाची नोंद. तर पुढील 4 ते 5 दिवस सिंधुदुर्गात थंडीची लाट कायम असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. कोकणातील तापमानात घसरण. गारठा अजून वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे गारवा कायम राहणार. एलएसीवर आम्ही पूर्णपणे सज्ज. युद्धाची तयारी. आर्मी डेच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा चीनला इशारा. 2024 सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्वाची असेल. अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचं विधान. डीएमकेच्या खासदार कनिमोझी चेन्नईतील पोंगल उत्सवात सहभागी. दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा जोर वाढणार. 17 आणि 18 जानेवारीला दिल्लीतल्या काही भागात तापमान 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरणार. तेलंगणातल्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. सिकंदराबादला विशाखापट्टणमवरून जोडणारी एक्सप्रेस. उद्या आणि परवा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. बैठकीसाठी भाजप मुख्यालयात तयारी सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डांसह 350 सहकारी उपस्थिती लावणार. आज 75वा भारतीय सेना दिवस. बंगळुरूमध्ये परेडचं आयोजन. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीच्या बाहेर होत आहे सेना दिवसाचा कार्यक्रम. दिल्लीच्या जागीरपुरीतून 2 संशयित अतिरेक्यांना अटक. दोन्ही संशयित अतिरेक्यांकडून हँड ग्रेनेड जप्त. दक्षिणेतील साहसी खेळ असलेल्या जलीकट्टूला सुरुवात. संक्रांतीनिमित्त मदुराईमध्ये आयोजन. ब्रिटिश राजघराण्यातले प्रिन्स हॅरी यांच्या स्पेअर या पुस्तकाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. लंडनमधील चर्चच्या बाहेर गोळीबार. 6 जणांचा मृत्यू. अमेझॉन ग्रेट इंडियन रिपब्लिक सेल सुरू. अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 80% सूट. रशिया युक्रेन युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त संयुक्त राष्ट्राच्या आमसभेची बैठक होणार. चीनमध्ये कोरोनामुळे गेल्या 30 दिवसात 60,000 लोकांच्या मृत्यूची नोंद. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती.
2022 मध्ये भारत चीन व्यापार 135.98 अब्ज डॉलरच्या पुढे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची शिखर परिषद उद्यापासून दावोसमध्ये सुरू होणार। 2022 मध्ये भारतात इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी सुमारे 1,000,000 वाहनं विकली गेली। बॉर्डर गावस्कर मालिकेचा 4 कसोटी सामन्यांचा पारंपरिक फॉर्मॅट बंद होणार, आता 5 सामन्यांचा सेट असणार। शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला। विराट कोहलीचं श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात शतक, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतलं 74वं तर वनडेतील 46वं शतक। श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलचं शतक, 97 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी। टीम इंडियाची केरळच्या तिरुवनंतपुरम मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल। कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा बॉलिवूडमध्ये करणार एंट्री, विवेक अग्निहोत्रींच्या द वॅक्सिन वॉर चित्रपटात साकारणार भूमिका। अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित। अमेरिकेची आर बोनी गॅब्रियल ठरली मिस युनिवर्स 2022 ची विजेती। अब्दू रोझिक पाठोपाठ त्याचा खास मित्र साजिद खानने बिग बॉसच्या घराला केलं अलविदा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।